होतं की जर तुमचं 1.5 लाखाच्या आतमध्ये बजेट आहे, आत मिळून तुम्ही ही गाडी 1.35 लाख घेऊन जावा. तुमच्या 2,60,000 ऑटोमॅटिक मध्ये आयटीएन आहे, फायनल 1,80,000, फक्त 2,10,000 डिझेल गाडी घेऊन जावा, फक्त 2,95,000 घेऊन जावा इको सीएनजी मध्ये. 3 लाखामध्ये तुम्हाला 4 वॅगनार. तुम्हाला कमी किमतीमध्ये एक क्वालिटी सेकंड हँड कार्स घ्यायचे तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. आज आपण मॅपिस मोटर खारघर सेक्टर 12 या ठिकाणी शूट करतोय. तर होळी येते सर, परवेश सर, गाडी येते, त्यानंतर समर डेज सुरू होणार आहे. येस सर, समर डेज पण सुरू होणार आहे आणि लो बजेट मध्ये लोकांना पाहिजे असते एसी मध्ये, कारण एवढी ऊन पडणार आहे यावेळी, तर भरपूर ऊन पडणार आहे. त्या लोकांना 2 व्हीलरच्या जागी 4 व्हीलर आता घ्यायचे. तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. जबरदस्त प्राइस मध्ये आज आपण इथे गाड्या कव्हर केलेल्या आहेत आणि सर्व प्रकारच्या गाड्या आहेत. एसयूव्ही, सिडान, म्हणजे तुम्हाला क्रेटा पाहिजे क्रेटा आहे, एसक्रॉस इको गाडी पाहिजे तर ती सुद्धा आहे. 4 वॅगनार गाडी आणल्यात आपण, 4 वॅगनार, त्यापैकी 3 सीएनजी गाडी असणार आहे. ऑटोमॅटिक मध्ये सुद्धा आपल्याकडे सेलेरो गाडी आहे. सेलेरो आपल्याकडे 2 ऑटोमॅटिक आहे, ग्रँड आहे, नॉर्मल आयटेन आहे, क्रेटा ऑटोमॅटिक आहे. चला, तर सर्व प्रकारच्या गाड्या तुम्हाला व्हिडिओ मध्ये पाहता येणार. व्हिडिओ पूर्णपणे पहा, आवडलं तर नक्की लाईक करा आणि मित्रांनो आपण लवकरच 1 लाख सबस्क्राईबर पूर्ण करणार आहोत. प्लीज सबस्क्राईब करा, 1 लाख पूर्ण करून नंतर 10 लाखापर्यंत आपल्याला जायचं आहे. धन्यवाद सर, खूप खूप तुमच्या आशीर्वादाने ते सुद्धा होतील 1 मिलियन पर्यंत. तर मग आपण स्टॉकला सुरू करूया सर. पहिली गाडी सांगून, पहिली गाडी आपल्याकडे आज आहे ही ए स्टार गाडी आहे. अच्छा, गाडी तुम्ही बघितली आहे सर, एक सुपर एक्सलेंट कंडिशन मध्ये गाडी आहे, व्हेरी गुड कंडिशन, 4 टायर ब्रँड न्यू आहे, सिंगल ओनर गाडी आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स आहे गाडीचा, बॅटरी पण नवीन आहे. तुम्हाला काही घेऊन खर्च नाही, दिसायला गाडी खूप चांगली आहे. मी तुम्हाला बोलतो की तुमचा 1.5 लाखाच्या आतमध्ये बजेट आहे, आत मिळून तुम्ही ही गाडी 1.35 लाख घेऊन जावा. चला, फक्त 1,35,000 ए स्टार घेऊन जावा, डोळे झाकून गाडी घेऊन जावा. अशी गाडी एक वेल मेंटेन गाडी आहे. गाडीची कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या मार्फत पाहत असाल. 2009 ची गाडी आहे पण वाटत नाही 2009 ची. कमी किमतीत तुम्हाला या इयरमध्ये गाडी पाहिजे तर ही गाडी नक्की घेऊन जावा कमी बजेटमध्ये. पुढे सर, पुढे आपल्याकडे आहे हॅचबॅक गाडी 2012 ची ह्युंडाई आयटेन. अच्छा, आयटेन गाडी आहे, 2012 ची आहे, ब्लॅक कलर मध्ये, सिंगल ओनर, इन्शुरन्स व्हॅलिड, गाडी 80,000 चाललेली आहे आणि ऑटोमॅटिक गाडी आहे. अच्छा, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे आणि सीव्हीटी गिअरबॉक्स येतो. हे गाडीमध्ये काही काम वगैरे नाही, तुम्हाला घेऊन गाडी फक्त चालवायची. ही गाडी आपण देऊया 2,60,000. फक्त 2,60,000 ऑटोमॅटिक मध्ये आयटेन आहे, 2012 ची गाडी, ब्लॅक कलर मध्ये गाडी आहे. पुढे सर, अजून एक आहे ना आपल्याकडे आयटेन, आपल्याकडे एक आयटेन आहे पण ती मॅन्युअल आहे. अच्छा, ती मॅन्युअल आहे, ती मॅन्युअल आहे, ती 2013 ची गाडी आहे. अच्छा, सेकंड ओनर गाडी आहे, ती पण 70,000 चाललेली गाडी, मॅग्ना वर्जन आहे. ओके, ती आपण देऊया सर 2,45 लाख. चला, 2,45,000 2013 ची मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये सुद्धा आपल्याकडे आयटेन आहे. म्हणजे मला ऑटोमॅटिक पाहिजे तर ऑटोमॅटिक सुद्धा आहे, मॅन्युअल पाहिजे तर मॅन्युअल सुद्धा आहे. ही आयटेन आहे मॅन्युअल मध्ये कंडिशन, तुम्ही व्हिडिओच्या मार्फत पाहत असाल. पुढची गाडी सर, पुढची गाडी आपल्याकडे आहे निसान मायक्रा. ओके, ही मायक्रा जी आहे ही 2010 ची गाडी आहे. अच्छा, पेट्रोल गाडी आहे, सेकंड ओनर गाडी आहे, एक्सेल वर्जन ह्यामध्ये येतो ती गाडी आहे, प्युअर पेट्रोल मध्ये. गाडीची जी किंमत आहे ती आपण ठेवली आहे फायनल 1,80,000. चला, फक्त 1,80,000 निसान मायक्रा 2010 ची गाडी असणार आहे. व्हाईट कलर मध्ये गाडी आहे, सिल्वर कलर मध्ये, सिल्वर कलर मध्ये गाडी आहे. सॉरी, पुढे सर, पुढची गाडी आपल्याकडे ऑटोमॅटिक मध्ये व्हाईट कलर मध्ये सेलेरिओ आहे. अच्छा, सेलेरिओ ही गाडी आहे, 2015 ची आहे, VXI आहे, 44,000 चाललेली गाडी, चांगली गाडी, व्हेरी गुड सर. हा, गाडीची सर जी किंमत आहे ती आपण देऊया 3,75,000. चला, फक्त 3,75,000 ऑटोमॅटिक मध्ये सेलेरिओ घेऊन जावा, 2015 ची गाडी आणि महत्वाचं म्हणजे व्हाईट कलर आहे सर. व्हाईट कलर आहे, कमी चाललेली गाडी, कमी चाललेली गाडी, फक्त 44,000 किलोमीटर गाडी चालले. तर गाडी आपल्याकडे आहे, वेल मेंटेन गाडी आहे, तुम्ही पाहिली असेल कंडिशन व्हिडिओच्या मार्फत. पुढे सर, पुढची गाडी आपल्याकडे जी आहे सर, ही बोलतात ना आपण की वन्स इन 5 इयर्स जी ऑपॉर्च्युनिटी येते. ओके, फक्त गाडी चाललेली आहे 4,000 किलोमीटर, फक्त 4,300 किलोमीटर काय चाललेली आहे. खूपच छान सर, गाडी आहे 2017 ची सेलेरिओ. ओके, VXI आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, ही सुद्धा ऑटोमॅटिक मध्ये, ऑटोमॅटिक आहे, सिंगल ओनर आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स आहे, सर्व्हिस कंपनीत, इन्शुरन्स सुद्धा कंपनीत, आजपर्यंत सगळं कंपनीत झालेलं आहे. सिंगल ओनर गाडी, काहीच नाही, 2 चावी वगैरे सगळं आहे गाडीचं. ओके, 4,300 चाललेली गाडी सर, आम्ही मला वाटतं 7-8 वर्ष झाले नाही घेतलेली. चला, म्हणजे कुठे भेटत पण नाही, पण आपल्याकडे आहे सुदैवाने सर, आहे, सिंगल ओनर गाडी आहे. मी बोलतो की जर तुम्हाला ऑटोमॅटिक पाहिजे आणि कमी चाललेली पाहिजे तर ही एक्सलंट ऑप्शन, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मिस करू नका सर.
गाडी आपण देऊया सर 4,25,000 चला, फक्त 4,25,000 ऑटोमॅटिक मध्ये सेलेरो घेऊन जावा, फक्त चालले 4,000 किलोमीटर, 2017 गाडी, ग्रे कलर मध्ये गाडी आहे, कोणती गाडी सर? पुढची गाडी आपल्याकडे मारुतीची रिट्स आहे. ओके, रिट्स गाडी आहे, सिंगल ओनर गाडी आहे ही पण चांगली गाडी, टायर वगैरे सगळं एक्सलंट कंडिशन, सिंगल ओनर गाडी, पेट्रोल. अच्छा, गाडी चाललेली आहे 18,000 अच्छा, ही सुद्धा कमी चालली, ही कमी चाललेली 18,000 चाललेली गाडी आहे. गाडी तुम्हाला ही देणार मी आज 2,50,000 2,50,000 रिट्स 2012 गाडी असणार आहे. गाडीची कंडिशन तुम्ही पाहिली असेलच. सरांचा नंबर आणि ऍड्रेस मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे, व्हिडिओच्या खाली सुद्धा दिलेला आहे. पुढे सर, पुढची गाडी सर आपल्याकडे जी आहे ती आहे ह्युंडाईची ग्रँड आयटेन. ओके, लास्ट व्हिडिओ मध्ये आपल्याकडे सेम कलरची ग्रँड आयटेन होती, ती 14 होती. ओके, ही गाडी आहे, ही 17 गाडी आहे. अच्छा, ही पण ऑटोमॅटिक आहे, ही 34,000 चाललेली आहे, 33,000 काय चाललेली गाडी आहे. गाडी मरून कलर मध्ये मॅग्ना ऑटोमॅटिक प्युअर पेट्रोल. ओके, गाडीची सर जी फायनल किंमत आहे ती आहे 3,75,000 3,75,000 ग्रँड आयटेन ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे, 2017 गाडी आहे, मरून कलर मध्ये गाडी असणार आहे ही सुद्धा. तर सर, लोन बद्दल एक माहिती द्या सर. लोन सर आपण मॅक्सिमम गाडीला ट्राय करतो. आता खूप लोक मला फोन पण करतात, व्हिडिओ बघून कसं फोन करतात की ही गाडी मला घ्यायची, तर लोन किती होईल? सर मी कसं आहे ना, गाडी बद्दल तुम्हाला बोलू शकतो की किती लोन होणार, बाकी एक्झॅक्ट जी अमाऊंट आहे ते तुमच्या पेपरवर आहे की किती लोन होणार, तुमचा सिबिल काय आहे, तुमचा बँक रेकॉर्ड, तुमचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे त्यावर होतो. तर तुम्ही कोणती गाडी तुम्हाला आवडली आहे तुम्ही येऊन बघा, फायनल करा गाडी आणि पेपर घेऊन या तुमचे, तर आपण फायनल करूया की किती लोन होणार गाडीवर. तर ही सुद्धा, ही सुविधा सुद्धा तुम्हाला इथे मिळून जाईल. पुढे सर, पुढची गाडी जी आपल्याकडे आहे ती आहे रेनोची पल्स. ओके, पल्स गाडी आहे. ह्या गाडीमध्ये इम्पॉर्टंट आहे की गाडी डिझेल आहे, 2012 गाडी, डिझेल टॉप मॉडेल RXZ. ह्यामध्ये तुम्हाला बटन स्टार्ट, एअरबॅग, ABS, अलॉय व्हील सर्व आणि खूप गाडीमध्ये ऍक्सेसरीज वगैरे पण आहे. गाडी चांगली आहे, तुम्हाला घेऊन खर्च वगैरे नाही आहे, डिझेल गाडी आहे. ऍव्हरेज सुद्धा तुम्हाला 15 ते 25 पर्यंत देणार गाडी आरामशीर देईल. तर ही गाडी तुम्हाला मी देणार आहे 2,10,000 चला, फक्त 2,10,000 डिझेल गाडी घेऊन जावा. रेनोची पल्स आहे, 2012 गाडी, व्हाईट कलर मध्ये गाडी असणार आहे सुद्धा. करेक्ट. पुढची गाडी सर, पुढची गाडी वॅगनरची लाईन आहे आपल्याकडे. ज्यांचा बजेट 1,50,000 आहे किंवा ज्यांचा बजेट 3,00,000 आहे, अच्छा, ते तुम्ही पूर्ण करू शकता गाडी. 1,50,000 ते 3,00,000 वॅगनर, 3,00,000 तुम्हाला 4 वॅगनर आहे. ओके, तर एक तुम्ही तुमच्या हिशोबाने डिसाइड करू शकता की तुम्हाला कोणती पाहिजे. बरोबर. तर गाडी ही जी आहे ही 2015 गाडी आहे, सिंगल ओनर गाडी, कंपनी CNG, मरून कलर. 76,000 चाललेली गाडी आहे. गाडी मी तुम्हाला देणार 2,95,000 फक्त 2,95,000 2015 वॅगनर आहे मित्रांनो, CNG मध्ये गाडी, रेड कलर मध्ये गाडी असणार आहे. गाडी ही सुद्धा चांगल्या कंडिशन मध्ये इथे आहे, तर गाडी आवडी तर लगेच बुक करा, नाही तर गाडी राहणार नाही इथे. पुढची वॅगनर, पुढची गाडी सर 2012 वॅगनर आहे, ही पण सिंगल ओनर आहे, ही पण कंपनी CNG सिल्वर कलर मध्ये गाडी आहे. अच्छा, गाडी चालली आहे 90,000. ओके, आणि गाडीची जी किंमत आहे ती आहे 2,45,000. चला, ही एक अजून एक वॅगनर आहे 2012 कंपनी CNG वॅगनर, 2,45,000 घेऊन जावा. सिल्वर कलर आहे गाडी, सिल्वर कलर आहे. पुढे सर, पुढची गाडी आपल्याकडे परत वॅगनर, ही 2011 आहे. ओके, CNG आहे पण कंपनी CNG नाही, बाहेरून टाकलेली CNG पण RC बुकवर एंडोर्स्ड आहे. खूपच छान. हो, गाडी सेकंड ओनर आहे, गाडी चाललेली आहे 1,00,000 किलोमीटर, ब्राऊन कलर मध्ये गाडी आहे. आणि जी गाडीची फायनल किंमत आहे सर ही 2,10,000 आहे. चला, 2,10,000 ही एक वॅगनर आहे, 2011 गाडी, बाहेरून CNG लावलेली आहे गाडीमध्ये, 2,10,000 घेऊन जाऊ. पुढची वॅगनर सर, पुढची वॅगनर जी आहे ही पेट्रोल गाडी आहे. तर आता 3 जे मी बोललोय तर त्यांना CNG नाही पाहिजे, हे पेट्रोल गाडी येऊन बघू शकता. 2010 गाडी आहे, सेकंड ओनर गाडी आहे, सिल्वर कलर मध्ये LXI वर्जन आहे. आणि गाडी 80-90,000 चाललेली आहे. गाडीची जर तिची किंमत आहे ती आहे फायनल 1,45,000. चला, कमी किमतीत वॅगनर पाहिजे तर ही गाडी आहे 2010 गाडी, फक्त घेऊन जावा 1,45,000. तर या आपल्या हॅचबॅकचा हा स्टॉक आहे. पुढे आपण SUV चा स्टॉक सुरू करूया. आपण स्टार्ट करूया सर SUV मध्ये. सर्वात हे केलेली म्हणजे सगळ्यांना जी पाहिजे गाडी क्रेटा, ती आहे 2017 गाडी आहे, सिंगल ओनर गाडी आहे. ओके, 2017 एप्रिल मे ची गाडी आहे, एप्रिल मे पर्यंत इन्शुरन्स कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हॅलिड आहे. सिंगल ओनर, खूपच छान, 90,000 चाललेली, व्हाईट कलर आणि गाडीचा वर्जन SX+ ऑटोमॅटिक डिझेल. अच्छा, टॉप ऑफ द लाईन, टॉप ऑफ द लाईन आहे, टॉप ऑफ द लाईन डिझेल आहे आणि प्लस ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे. हो, तर ही तुम्हाला ऍव्हरेज पण देते, तुम्हाला 15 ते 20 पर्यंत ऍव्हरेज देते गाडी. तुम्ही कुठे चालवता त्यावर आहे आणि कशी चालवता त्यावर आहे. ही जी किंमत आहे सर ही मी आपण देणार आहोत गाडी 9,10,000. चला, फक्त 9,10,000
क्रेटा आहे आपल्याकडे 2017 गाडी डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी आणि टॉप एंड मॉडेल मध्ये, तर ही गाडी क्रेटा डिझेल ऑटोमॅटिक मध्ये मार्केट मध्ये खूप कमी होते, खूप कमी आहे आणि जे आहे ते SX प्लस नाही, ते मॅक्सिमम SX आहे. बरोबर, SX आहे लक्षात ठेवा. आणि ही गाडी नवीन गाडी घ्यायला गेले तर 16-17 लाखापर्यंत जाते सर. आता सर त्यावेळी 17.5 लाखाला होती, आज 25 लाखाची गाडी SX प्लस. एक्झॅक्टली, तर कमी किमतीत पाहिजे चांगली गाडी तर ही आहे आपल्याकडे, लगेच आणि गाडी बुक करा. व्हाईट कलर मध्ये गाडी आहे, गाडी छान दिसते. पुढची गाडी सर, ही गाडी एसक्रॉस आहे, सीटा वर्जन आहे, डिझेल आहे आणि हायब्रिड आहे. ओके, 2018 गाडी आहे, 80,000 जेन्युइन सर्व्हिस हिस्ट्री सोबत गाडी चाललेली आहे. गाडी पूर्ण ओरिजिनल पेंट मध्ये आहे, जी नेक्सा ब्लू, नेक्सा मारुतीचा शोरूमचा जे पेटेंट कलर आहे त्या कलर मध्ये आहे आणि आजपर्यंत टचअप नाही, टचअप नाही. 0 DAP इन्शुरन्स आहे गाडीचा. गाडीमध्ये तुम्हाला घेऊन काहीच नाही करायचं आहे, घ्या चालून जाऊ कुठेही. डायरेक्ट 1,000, 5,000, 15,000, 2,000 किलोमीटर तुम्ही घेऊन जाऊ शकता. गाडीचे खूप दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसते सर, अट्रॅक्टिव्ह आहे. BMW X1 चा लुक आहे गाडीला. आणि सर जी गाडीची किंमत आहे ती इम्पॉर्टंट, ती फायनल मी देणार सर 7,65,000. चला 7,65,000 एसक्रॉस घेऊन जावा. डिझेल मध्ये गाडी 2018 गाडी असणार आहे. गाडी एकदम स्टॉप कंडिशन मध्ये इथे उपलब्ध आहे, कंडिशन तुम्ही बघितली असेलच. पुढे सर, पुढची गाडी परत आपल्याकडे कॉम्पॅक्ट SUV आहे, ज्यांचा बजेट क्रेटाचा नाही, ज्यांचा बजेट एसक्रॉसचा नाही, तर ही गाडी आहे आपल्याकडे निसानची टेरॅन. ओके, टेरॅनो गाडी आहे, 2016 गाडी आहे. अच्छा, डिझेल आहे, XL वर्जन आहे आणि 85 BHP ची गाडी आहे. अच्छा, हो, गाडी एक्सलंट कंडिशन मध्ये आहे. 16 गाडी डिझेल, सिंगल ओनर, इन्शुरन्स व्हॅलिड. गाडीची जी फायनल किंमत आहे सर ही येईल तुम्हाला 4,95,000. चला 4,95,000 डिझेल गाडी आहे, निसान टेरॅनो 2016 गाडी. मित्रांनो लक्षात ठेवा, आणि 14-15,000 आणि 85,000 किलोमीटर फक्त गाडी चालली. रफ अँड टफ SUV पाहिजे तर ही आहे आपल्याकडे डिझेल मध्ये, नक्की विचार करू शकता. पुढे पुढची आपली गाडी सेडॅन आहे, ही आहे वर्ना डिझेल मध्ये. अच्छा, हो, वर्ना डिझेल 2018 गाडी, सिंगल ओनर गाडी आहे. गाडी S मॉडेल, 1.6 लिटर डिझेल इंजिन आहे. ओके, व्हाईट कलर मध्ये गाडी आहे. गाडी एकदम क्लीन गाडी तुम्हाला घेऊन चालवायची आहे फक्त. आणि गाडीची जी फायनल किंमत आहे सर ती आहे 7,65,000. चला ही एक गाडी आहे डिझेल मध्ये, वर्ना न्यू शेप मध्ये 2018 गाडी डिझेल मध्ये घेऊन जावा फक्त 7,65,000. पुढे सर, पुढची गाडी आपल्याकडे सर आहे डिझायर. अच्छा, आणि ही इम्पॉर्टंट आहे की डिझायर मध्ये CNG आहे. अच्छा, CNG टाकलेली आहे, RC बुक वर इंडोर्स आहे. तर ज्यांना लो बजेट मध्ये अशी गाडी पाहिजे जी CNG पण आहे, बाहेर जायला डिक्की मोठी पाहिजे, ही गाडी युज करू शकता. 2010 गाडी आहे, सेकंड ओनर आहे आणि गाडीची जी फायनल किंमत आहे ती आहे 2,10,000. चला 2,10,000 CNG गाडी घेऊन जावा. स्विफ्ट डिझायर मध्ये, स्विफ्ट डिझायर गाडी आहे, तर गाडीची कंडिशन तुमच्या समोर आहे. गाडी वेल मेंटेन आहे 2010 असून सुद्धा. पुढची गाडी सर, शेवटची गाडी, पुढची शेवटची गाडी सर जे खूप लोकांना पाहिजे आणि इम्पॉर्टंट आहे, खूप लोकांसाठी कामासाठी खूप वापरतात ती. एक्झॅक्टली, इको आहे, मारुतीची इको. कंपनी CNG, कंपनी 5 सीटर, कंपनी AC. ओके, 5 सीटर AC CNG गाडी आहे, 2013 गाडी आहे, सेकंड ओनर गाडी आहे, ग्रे कलर मध्ये गाडी आहे. गाडी चाललेली आहे 1,20,000 किलोमीटर. ओके, आणि जी गाडीची फायनल किंमत आहे सर ह्या व्हिडिओ मध्ये आपण देऊया 2,95,000. चला फक्त 2,95,000 घेऊन जावा इको CNG मध्ये, 5 सीटर गाडी मध्ये, AC सुद्धा आहे, स्टॉप कंडिशन मध्ये गाडी सुद्धा, ही सुद्धा छान आहे. कोणाला इको पाहिजे ते लवकर गाडी बुक करा. तरी आजची आपली शेवटची गाडी होती सर, शेवटची गाडी होती सर आजची. सर आता आपण व्हिडिओ संपवतोय सर, काय 2 शब्द बोलायचे सर? तुम्ही कधीही फोन करा, तुम्ही गाडी बघायला या इथे. गाडी बघितली तर तुम्हाला जास्त माहिती कळणार. व्हिडिओ मध्ये तर सर मॅक्सिमम दाखवतात गाडी, तरी पण तुम्हाला कोणती गाडीचा आणि डिटेल पाहिजे तर आपण बोलतो व्हॉट्सअपला हाय पाठवून द्या, तुम्हाला तिथे डिटेल येईल, ऍड्रेस येईल. बरोबर, कोणती गाडीचा तुम्हाला डाऊट आहे काय आहे तर हाय पाठवून द्या. बाकी आणि डिटेल पाहिजे तर प्लीज फोन करा, विजिट करा. चला, तर हे सर्व डिटेल्स आहेत. मॅक्रिस मोटर खारगड सेक्टर 12 नवी मुंबई या ठिकाणी आज आपण शूट करत होतो. तर स्टॉक इथे आपण कव्हर केलेला आहे. कोणती गाडी आवडली तर लगेच फोन करा. इकडचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आपला इंस्टाग्राम आयडी सुद्धा आहे सर, V2VTech. तिथे जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता, मला मेसेज करू शकता. लवकरात लवकर मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन आणि लवकरच आपण 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण करतोय सर. तर नक्की आपला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्याला मदत करा 1,00,000 पर्यंत पोहोचवण्यासाठी. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा आवडला खाली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.